मित्रांनो जिजाऊ स्पर्धा परीक्षा अकॅडमीवर तुमचं परत एकदा सहर्ष स्वागत आज मी थोडं बाहेरगावी आलेलो आहे औरंगाबादला आहे आणि विषय असा होता की व्हिडिओ का बनवतोय मी तर आपल्या खूप साऱ्या व्ह्युअर्सने एक कमेंट केलेले आहेत की त्यामध्ये पंधरा टक्के जो आपला कोटा आहे तर त्याचं रजिस्ट्रेशन सुरू होणार का आणि जर सुरू झालं तर ते कधी सुरू होणार आणि आम्ही त्यामध्ये नवीन रजिस्ट्रेशन करू शकतो का आणि जे अगोदरचे होते तर त्यांना परत रजिस्ट्रेशन करायचं काम आहे का तर असे खूप साऱ्या कमेंट तर कोटा होते हैं। तर त्या पंधरा टक्के कोटाबद्दल होत्या तर त्यासाठी हे छोटासा अपडेट बनवतो आहे बघा सुरुवातीला तर तो जो पंधरा टक्के आपला सीई टी सेलवर जे नोटिफिकेशन आहे म्हणजे नीट यू जी फिफ्टीन पर्सेंट तर त्याचं जे शेड्यूल आहे सेकंड रजिस्ट्रेशनचं तर ते येणार आहे म्हणजे अजून ते आलं नाही आहे आणि सेकंड शेड्यूल ज्यावेळेस येईल तर त्यावेळेस तुम्ही त्यामध्ये रजिस्ट्रेशन करू शकता दोन हजार रुपये त्याची फीज लागत असते रजिस्ट्रेशनची आणि सोबतच डिपॉझिट वगैरे काही नाही आहे म्हणजे जे आपलं ऑल इंडियाचं किंवा ते डबल ए ट्रिपल सीचं जे समजा आपण हे तर ऑल इंडियाचंच आहे ए आय क्यूचं बट डबल एट ट्रिपल सीचं जे आपलं काउन्सलिंग असतं की ज्याला आपण पंधरा टक्के म्हणत असतो तर त्यामध्ये आपल्याला दहा हजार रुपये डिपॉझिट द्यावं लागतं किंवा डीम्डसाठी जर आपण जात असू तर त्यामध्ये पन्नास हजार रुपये डिपॉझिट असतं तर यामध्ये काही डिपॉझिट वगैरे आपल्याला द्यायचं काम नाही तर हा एक मुद्दा तुमचा क्लिअर झाला असेल एक क्वेश्चन क्लिअर झाला असेल की आपल्याला रजिस्ट्रेशन करता येते नेक्स्ट राऊंडसाठी बरं आता रजिस्ट्रेशन कोणी करायचं तर जे अगोदर रजिस्टर्ड आहेत ते पंधरा टक्केसाठी तर त्यांनी परत करायचं काम नाही त्यांचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन आहे फक्त जे नवीन इच्छुक आहेत रजिस्ट्रेशनसाठी तर ते निश्चित रजिस्ट्रेशन करा कारण त्याचा मागचा कट ऑफ खूप कमी आलेला आहे आता सोबत अजून एक दुसरा प्रश्न असा की सर चॉईस फिलिंग जे अगोदरचे होते रजिस्टर कॅन्डिडेट तर त्यांनी परत करायची का तर यस तुम्हाला परत चॉईस फिलिंग करावं लागेल कारण ऑल इंडियाचा रूलच असा आहे तुम्ही ते वाचून बघा की त्यामध्ये तुमचे जे अगोदरचे चॉईस फिल तुम्ही केलेले ते बिलकुल होणार आहे ते ब्लँक होणार आहे आणि तुम्हाला नवीन चॉईस फिल करायचं आणि तुम्ही जर नवीन चॉईस फिल नाही केलं म्हणजे फर्स्ट राऊंडमध्ये तुम्ही रजिस्टर्ड होतात तुम्ही चॉईस फिलिंग केलं होतं लॉक केलं होतं पंधरा टक्केबद्दल बोलतोय मी तर त्या पंधरा टक्केमध्येच तुम्हाला परत आता चॉईस फिलिंग करायचं आहे आणि ते लॉकसुद्धा करायचं नवीन चॉईस फिलिंग सेकंड राऊंडसाठी ओके तुम्ही जर अगोदर रजिस्टर्ड असाल तर आणि जे नवीन रजिस्टर आहे तर त्यांनी ते चॉईस फिल करायचंच चला एवढं छोटंसं अपडेट होतं नवीन असाल तर नक्की एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे पुढचे अपडेट लवकरात लवकर आणि नीटचं काउन्सलिंग टोटल कसं चालतं तर याचा एक सेपरेट व्हिडिओ आपण नेक्स्ट बनवूया